Good morning, everyone. In our today's lecture, we are going to start with we are now continuing the next point, next property of the nerve fiber, which is remains. The first one is, as you everyone knows, that the first one is the excitability, then the next one is the conductivity. Further on, we have studied the remaining properties. These are the threshold value, threshold stimulus. Stimulus means what? Threshold stimulus, then subliminal stimulus, supraliminal stimulus. Then the next one is the summation effect, all or none law we have completed in our last video. Now in our today's lecture, we are continue the next property, that is the refractory period. Refractory period is nothing but the resting period. Okay. It is the resting period. So this refractory period is the small pause which is taken. It is a small pause which is taken to give response to next stimulus. To generate action potential, generation of action potential means, yes, impulse generation. Okay. It is a small pause which is taken to generate action potential for second stimulus, for upcoming next or the second stimulus. आता याचा संदर्भ काय की refractory period म्हणजे काय, तर आता त्याच्यामध्ये काय होतं की एक स्मॉल पॉज घेतला जातो. आता हे सगळ्यांना माहिती की हे एक्झोप्लाझम, हे एक्झोलेम. आता याच्या बाहेरचं जे काही ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे ECF जे काय आहे, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, इलेक्ट्रोनिगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज आहे, आणि एक्झोप्लाझम हे निगेटिव्हली चार्ज आहे. ज्यावेळेस आता हे तर आपल्या पक्क ध्यानात बसलंय की ज्यावेळेस इम्पल्स जनरेट होतीये, म्हणजे एक्साइटेबिलिटी दाखवली जाते नर्व सेल कडनं, त्यावेळेस काय होतं की बाहेर असलेलं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड मधील Na प्लस आयन्स जे काय आहे ते काय केले जातात, आत घेतले जातात, आणि आतील के प्लस आयन्स जे काय आहेत ते बाहेर टाकले जातात. सो दिस फंडा इज क्लिअर टू एव्हरी वन, राईट? मग आता त्यामुळे काय झालं की बाहेर काय बनला, थोड्या कालावधीसाठी काय बनला, निगेटिव्ह चार्ज बनला, आणि आतमध्ये काय बनला, पॉझिटिव्ह चार्ज. का? तर आतमध्ये Na प्लस आयन आल्यामुळे. बरोबर? माझा हिअर इज नो Na प्लस आयन, राईट? पहिल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स म्हणून Na प्लस आयन्स जे सोडियम गेट्स आहेत ते ओपन झाले, आणि सोडियम गेट जो काय गेट मधनं सोडियम जो काय आहे तो आत घेतला गेला. बरोबर? त्याच्यामुळे काय झालं, या पॉइंटला पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाला, आणि बाहेर काय झालं तर निगेटिव्ह चार्ज जनरेट झाला, राईट? मग त्याच दरम्यान समजा याच कंडिशन मध्ये अगेन याच पोझिशनला स्टिम्युलस जर रिसीव्ह झाला, म्हणजे सेकंड स्टिम्युलस जर रिसीव्ह झाला, तर इथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यासाठी Na प्लस आहे का? हियर इज नो Na प्लस. इथे Na प्लस नाहीये. ओके? इथे फक्त के प्लस आहे. के प्लस इथे के प्लस आयन्स आपल्याला रोल नाहीये इथे, ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं त्यावेळेस, राईट? मग त्यामुळे काय, इथे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यासाठी Na प्लस नाहीये, ते तर आतमध्ये आहे, आणि बाहेरच्या बाजूला खूप सारं के प्लस आहे. मग अशी जर कंडिशन असेल तर काय की मग जो काही स्मॉल पॉज घेतला जातो इथे या दुसऱ्या स्टिम्युलसला रिस्पॉन्स देण्यासाठी, पुन्हा हा के प्लस जो काय आहे तो बाहेर येणार आहे. कारण का? तर आणि आतमध्ये निगेटिव्ह चार्ज जनरेट होणार आहे, कारण का हे ऍक्शन पोटेन्शियल जे काही जनरेट झालंय ते कुठे फॉरवर्ड केलं जाणार आहे, टुवर्ड्स द नेक्स्ट वन, राईट? ते पुढे ट्रान्सफर केलं जाणार आहे, आणि हा जो काही मग पुन्हा हे बाहेरचे जे काही ECF जे काही आहे ते या पॉइंट मध्ये पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे Na प्लस येणार आहे. ओके? आणि मग त्याच वेळेस काय होईल की हे जे काही या स्टिम्युलसला रिस्पॉन्स दिला जाईल, आणि पुन्हा एकदा काय होईल, Na प्लस आतमध्ये इम्पोर्ट होईल, राईट?
तर हे क्लियर झालं सगळ्यांना. मग जो काही कालावधी हे आयोनिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी लागतो, दुसरा स्टिम्युलस जेव्हा त्या एका पर्टिक्युलर पॉइंट वरती पडतो त्यावेळेस काय की ऍडजस्ट करण्यासाठी की एन ए प्लस जो काय आतमध्ये एक्झोप्लाझम मध्ये आलाय त्याला पुन्हा बाहेर जाणं आणि के प्लस ने आत येणं, राईट. मग त्या दरम्यान जो काही स्मॉल पॉज म्हणजे काही मायक्रो सेकंड्स जे काय आहेत तो जो काही स्मॉल पॉज असेल त्याला आपण म्हणू रिफ्रॅक्टरी पिरियड. कळालं सगळ्यांना? रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे रेस्टिंग पिरियड आपण असं म्हणू, किंवा इट इज अ गॅप बिटवीन टू स्टिम्युलस. ओके, सक्सेसिव्ह जे काही येणारे जे काही स्टिम्युल स्मॉल पॉज असेल त्याला आपण काय म्हणू? रिफ्रॅक्टरी पिरियड. नाउ वी आर टर्निंग टुवर्ड्स द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द नर्व फायबर, दॅट इज सिनॅप्टिक डिले. ओके, आता हे सिनॅप्टिक डिले काय आहे समजून घेऊयात. रिलेटेड विथ द सिनॅप्टिक डिले, इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिलीज ऑफ न्यूरो ट्रान्समीटर फ्रॉम द एक्झॉनिक टर्मिनल अँड द एक्साइटेशन ऑफ डेंड्रॉन्स ऑफ द नेक्स्ट नर्व फायबर. तर याला काय म्हणू आपण? सिनॅप्टिक डिले. म्हणजे आता याच्यामध्ये समजून घ्या सिनॅप्टिक डिले कसं आहे ते. आता सगळ्यांना माहिती आहे की हा जो काही मल्टीपोलर न्यूरॉन आहे त्याने त्याचा हा एक्झॉन आहे, एक्झॉनचे हे टर्मिनल्स आहे, राईट. आणि इथे काय आहे? सिनॅप्टिक नॉब्स आहे. काय असतात इथे? सिनॅप्टिक नॉब्स. मग आता काय की सिनॅप्टिक डिले म्हणजे हा सिनॅप्स इथे आहे आणि इथे मी दुसऱ्या कलरने ड्रॉ करते. ओके, आता हा जो काय आहे हे डेंड्राइट्स आहेत दुसऱ्या न्यूरॉनचे, राईट. मग आता याच्यामध्ये काय की टाइम जो काही घेतला जातो याच्यामध्ये सगळ्यांना माहिती की स्टिम्युलस जो काय आहे तो डेंड्रॉन्स रिसीव्ह करतात आणि ते सायटॉनकडे, सायटॉनकडनं एक्झॉनकडे, एक्झॉनकडून टिलोडेंड्राइट्स आणि टिलोडेंड्राइट्स कडनं इथे सिनॅप्टिक नॉब्स जे काय आहेत हे सिनॅप्टिक नॉब्स काय रिलीज करतील? न्यूरो ट्रान्समीटर रिलीज करतील. हे न्यूरो ट्रान्समीटरला रिसीव्ह करणारे रिसेप्टर या डेंड्राइट्स वरती असतात आणि त्यांना ते रिसीव्ह करतील आणि त्यानंतर इथे जे काय आहेत ते सोडियम आयन्स म्हणजे ते लायगेटेड चॅनल आहे तो, ओके, तो ओपन होतोय किंवा तो लायगेटेड रिसेप्टर जो काय आहे तो काय होतो की ओपन होतोय आणि त्याच्याने एन ए प्लस आयन्स आतमध्ये घेतले जातील. म्हणजे काय की हा जो काही टाइम आहे सिनॅप्टिक डिले की त्याच्यामध्ये एका न्यूरॉनची जी काही इम्पल्स असेल, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालेलं ऍक्शन पोटेन्शियल, त्या पोटेन्शियलचा इम्पॅक्ट म्हणून या सिनॅप्टिक नॉब्स मधील ऍसिटिल कोलिन किंवा न्यूरो ट्रान्समीटर इथे रिलीज होणं हे काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर. ओके, हे न्यूरो ट्रान्समीटर इथे रिलीज होणं, या न्यूरो ट्रान्समीटरच्या रिलीजमुळे काय होणार की पुढचा न्यूरॉन हा ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करतोय. काय करतोय? दुसरा न्यूरॉन हा ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करेल तर त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक डिले. इट इज द टाइम टेकन टू ट्रॅव्हल, टाइम रिक्वायर्ड फॉर द रिलीज ऑफ न्यूरो ट्रान्समीटर, ओके, फ्रॉम द एक्झॉनिक टर्मिनल अँड द एक्साइटेशन ऑफ द डेंड्रॉन्स ऑफ द अनादर न्यूरॉन, इट इज कॉल्ड ऍज अ सिनॅप्टिक डिले. याला काय म्हटलं जातं? सिनॅप्टिक डिले. ओके, इम्पल्स रिक्वायर्ड अबाउट 0.3 टू 0.5 मिली सेकंड टू क्रॉस द सिनॅप्स. किती वेळ लागतो? तर याला 0.3 टू 0.5 मिली सेकंड इतका वेळ लागतो की सिनॅप्स क्रॉस करण्यासाठी. तर हे झालं रिलेटेड विथ द सिनॅप्टिक डिले. क्लिअर झालं? आता त्यानंतर सिनॅप्टिक फटीग. आता नेक्स्ट टर्म आहे, आपण पाहूया नेक्स्ट टर्म काय आहे. सिनॅप्टिक फटीग प्रॉपर्टी म्हणूया सिनॅप्टिक फटीग. फटीग म्हणजे काय? थकवा. आता सिनॅप्टिक फटीग कधी येईल? येस, सिनॅप्टिक फटीग कधी येतं की ज्या वेळेस काय होत तर हा या पद्धतीचा रिस्पॉन्स ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झालंय. ओके, हे ऍक्शन पोटेन्शियल जे काय आहे त्या दरम्यान इथे या सिनॅप्टिक नॉब्स मध्ये असलेले
सिनॅप्टिक वेसिकल्स असतात, आपल्याला पाहिजे डिटेल अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ द सिनॅप्स. ओके, मग आता याच्यामध्ये काय की इथे सिनॅप्टिक वेसिकल्स असतात, त्या सिनॅप्टिक वेसिकल्स मधून न्यूरो ट्रान्समीटर रिलीज केले. काय रिलीज केले? न्यूरो ट्रान्समीटर रिलीज केले. त्याच्याने काय झालं, या डेंड्राइटच्या तिथे असलेले जे काही काय लायगेटेड चॅनल्स आहेत ते ओपन होणार आहेत. ते ओपन झाले तर एन ए प्लस काय होणार आहे, आतमध्ये जाणार आहे. मग आता इथे म्हणजे काय झालं की इथल्या सिनॅप्टिक वेसिकल पूर्णपणे काय झाल्यात, एम्प्टी झाल्यात. त्यांनी न्यूरो ट्रान्समीटर इथे काय केला, रिलीज केलाय, रिलीज केलाय न्यूरो ट्रान्समीटर, जसं की ऍसिटिल कोलिन इथे रिलीज केला. मग हा ऍसिटिल कोलिन रिलीज झाल्यानंतर पुन्हा या वेसिकल न्यूरो ट्रान्समीटरने भरण्यासाठी वेळ लागतो. काय लागतो? न्यूरो ट्रान्समीटरने फुल एक्झॉशन ऑफ द न्यूरो ट्रान्समीटर झाल्यामुळे जो काही वेळ घेतला जातो पुन्हा रिफिल करण्यासाठी, की टेम्पररी स्टॉपेज ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स, आता रिफिल करण्यासाठी वेळ घेतला जातो. कारण का हे टेम्पररी स्टॉपेज केलं जाणार, तो टेम्पररी स्टॉप केलं जाणार आहे. काय की इम्पल्स ट्रान्समिशन का, तर ते ट्रान्समिट करण्यासाठी न्यूरो ट्रान्समिटर भरलेत का या वेसिकल्स मध्ये? नाही. आणि त्याच्यामुळे काय की त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक फटीग, म्हणजे इट इज अ टाइम रिक्वायर्ड एस्पेशली द टेम्पररी स्टॉपेज ऑफ द नर्व इम्पल्स, ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स अक्रॉस द सिनॅप्स ड्यू टू एक्झॉशन ऑफ द न्यूरो ट्रान्समिटर. न्यूरो ट्रान्समिटरचा टोटली एक्झॉशन झाल्यामुळे जो काही स्पॅन घेतला जातो आणि त्या दरम्यान इम्पल्स ट्रान्समिशन सिनॅप्स थ्रू होत नाही, याला म्हटलं जातं काय, सिनॅप्टिक फटीग. क्लिअर झालं? मग त्या दरम्यान काय होतं की मग पुन्हा सिनॅप्टिक वेसिकल्स ज्या काय आहेत तर त्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समिटर भरल्यानंतर परत काय होतं की तो इम्पल्स जो काय आहे तो कॅरी केला जातो. क्लिअर? तर हे झालं सिनॅप्टिक फटीग. आता त्याच्यानंतर वेलॉसिटी, नेक्स्ट वन इज अ वेलॉसिटी. आता वेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे. आता ही वेलॉसिटी आपण रिलेटेड विथ द नर्व फायबर्सच्या संदर्भात पाहतोय. इट इज द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. ओके, म्हणजे हा वेलॉसिटी टर्म आपण इथे का वापरला, तर रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स त्याला आपण वेलॉसिटी म्हणतोय. मग किती जास्त गतीने किंवा किती स्लोली तो रिस्पॉन्स कॅरी केला जातोय त्याच्यानुसार ती काय ठरते, वेलॉसिटी ठरते. आता सगळ्यांना माहितीये की मेडुलेटेड न्यूरॉन्स जे काय आहेत, म्हणजेच काय तर मायलिनेटेड न्यूरॉन्स जे काय आहेत, तर मायलिनेटेड न्यूरॉन्स हे फास्ट म्हणजे आपण म्हणू की व्हेरी फास्टली ते काय करतात, तर नर्व इम्पल्स जे काय आहेत ते कॅरी करतात. बिकॉज दे शो साल्टेटरी मुवमेंट ऑफ द आयन्स, त्या आयन्सची साल्टेटरी मुवमेंट दिसून येते तिथे, आणि त्यामुळे फार जलद गतीने त्यांच्यामध्ये काय होणार की इम्पल्स ट्रान्समिशन होणार. म्हणजे तिथे वेलॉसिटी मेडुलेटेड न्यूरॉनची वेलॉसिटी कशी आहे, जास्त आहे. आता त्याच्या दुसऱ्या बाबीने जर विचार केला तर जे लॉंग नर्व फायबर आहेत, लॉंग आणि त्याचबरोबर ज्यांचा डायमीटर मोठा आहे, म्हणजे थिक असे जे काय एक्झॉन्स असतील, तर असे नर्व फायबर्स जे आहेत ते देखील जलद गतीने काय करतील, इम्पल्स ट्रॅव्हल करतील. आता दुसरी बाब आहे की बाबा जे थिन आहेत किंवा नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्स असतील की जे एनएस मध्ये असतात, ते स्लोली इम्पल्स ट्रान्सफर करतात. क्लिअर झालं? तर हे झालं रिलेटेड विथ अ वेलॉसिटी. क्लिअर? म्हणजे व्हर्टिब्रेट्स आहेत की ज्याला आपण होमिओथर्म्स असं म्हटलं जातं, तर ते जे काय आहेत व्हर्टिब्रेट्स, तर व्हर्टिब्रेट्स मध्ये मात्र वेलॉसिटी जी काय आहे ती नर्व इम्पल्स कॅरी करण्याची ऍबिलिटी आपल्यामध्ये इंटेन्सिटी जी काय आहे ती कशी आहे, जास्त आहे ऍज कम्पेअर विथ द नॉन व्हर्टिब्रेट्स. ठीक आहे? कारण का तर मेजॉरिटी ऑफ द व्हर्टिब्रेट्स मध्ये जर विचार केला तर आपल्याला सीएनएस आहे, आणि ज्यांच्या मग सीएनएस मध्ये मेजॉरिटी आपल्याला काय दिसतात, तर मेडुलेटेड नर्व फायबर दिसतात. तर दिस इज ऑल रिलेटेड विथ द प्रॉपर्टीज ऑफ द नर्व फायबर्स. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय तो म्हटलं तर सिनॅप्स. व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट आला, आपण सुरुवात करतोय तो म्हणजे काय, तर सिनॅप्स.
So related with the synapse. At the kaya his synapse. Okay. Synapse is a junction between two nerve cells. ओके अशी डेफिनेशन आहे आपल्या बुक मध्ये दिलेली आहे. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. नर्व सेल्स म्हणजे ओके इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स ओके which allows transmission of impulse by neurotransmitter bridge. Transmission of nerve impulse. Which allows transmission of nerve impulse by neurotransmitter bridge. आता हे समजून घ्या सिनॅप्स काय आहे. मगाशी आपण पाहिलंच आहे तरी देखील आता जस्ट इथे हा एक न्यूरॉन आहे त्याचे हे डेंड्राइट्स आहे. राईट हे डेंड्राइट्स आहे क्लियर. आता इथे काय असतं तर सिनॅप्टिक नर्व्स असतात. डेंड्राइट्सच्या इथे काय आहेत तर सिनॅप्टिक नर्व्स आहे क्लियर. मग आता इथे काय होतंय की या ठिकाणी या ठिकाणी काय झालंय की खूप सारे या टिलोडेंड्राइटच्या तिथे खूप सारे नर्व फायबर्स जे काय आहेत ते येतात इम्पल्स जे काय आहे किंवा ऍक्शन पोटेन्शियल रिसीव्ह करण्यासाठी. क्लिअर. मग आता याच्यामध्ये होतंय काय ते पहा. मग हा सिनॅप्स म्हणजे काय. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स विच अलोज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. आता आपण आपल्या बुक नुसार दोनच दाखवू. टू नर्व सेल्स. माझा या दोनच नर्व सेल्स दाखवू. ही एक आणि ही दुसरी. मग इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स विच अलोज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स बाय न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज. आता हा जो काही पॉइंट आहे ते याला आपण काय म्हणूया की सिनॅप्स असं म्हणू. म्हणजे एवढा रिजन हा जो काही रिजन आहे त्याला काय म्हणायचं सिनॅप्स. मी आता हा सिनॅप्स तुम्हाला इथे दाखवते त्याला आपण जस्ट काय करू इलॅबोरेट करू. आता हा काय आहे एक्झॉन आहे. काय हा एक्झॉन आणि हे जे काय आहे हे सिनॅप्टिक नर्व्स आहे. हे काय आहे सिनॅप्टिक नर्व्स आहे. हा इथे याला मी जस्ट काय करते मोठ करते. हा काय झालं हा एक्झॉन आला. एक्झॉनचं पुढे टर्मिनल जे काय आहे ते आपण काय म्हटलं सिनॅप्टिक नर्व्स आहे. आता ह्याचे पुढचे काय आहे टिलोडेंड्राइट्स आहे सॉरी डेंड्राइट्स आहे. आता डेंड्राइट्स जे काय आहेत तर ते डेंड्राइट्स या पद्धतीने दाखवतो. तर हे काय डेंड्राइट्स म्हणजे हे जे काय आहे हे एक्झॉन सिनॅप्टिक नर्व्स आहे. सिनॅप्टिक नर्व जो पहिला न्यूरॉन आहे ना त्याचा आहे. आणि हे जे काय आहे हे जे काय आहे हे काय आहे तर दुसऱ्या न्यूरॉनचं काय आहे तर डेंड्राइट्स आहे. डेंड्राइट्स क्लिअर झालं. आता तर याला काय म्हणतोय आपण या रिजनला जंक्शन बिटवीन टू नर्व फायबर्स किंवा नर्व सेल्स त्याला आपण काय म्हणणार सिनॅप्स. क्लिअर झालं सिनॅप्स. आता ओके सिनॅप्टिक नर्व्स म्हणजे टिलोडेंड्राइट्स ऑफ वन न्यूरॉन
आणि डेंड्राइट्स ऑफ द अनदर न्यूरॉन, या दोघांचं जे काही जंक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, सिनॅप्स असं म्हणतो. तर मी इथे काय दाखवतो, हे जस्ट मोठं करून दाखवते तुम्हाला. आता याच्या खाली जर आपण पाहिलं तर काय आहे, डेंड्राइट्स, डेंड्राइट्स ऑफ द अनदर न्यूरॉन. आपण आता सिनॅप्सची बाब आपली क्लिअर करून घेऊया. ओके, आता होतंय काय की याच्यामध्ये काय असतं, व्हॉट इज द पेक्युलॅरिटी, तर याच्यामध्ये असतात सिनॅप्टिक वेसिकल्स. काय असणार त्याच्यामध्ये, सिनॅप्टिक वेसिकल्स. आणि त्याचबरोबर या सिनॅप्टिक नॉब्सच्या तिथे काय आहे तर गेट्स आहे. आता ही जी काही गेट्स आहेत, ही गेट्स कशासाठी आहेत, मी जस्ट अशी दाखवते. हा इथे काय आहेत तर गेट्स आहेत. आता ही जी काही गेट्स आहेत, दिस गेट्स आर फॉर कॅल्शियम आयन. ओके, ही गेट्स कशासाठीचे आहेत तर कॅल्शियम साठीचे आहेत. ओके, याला काय म्हटलं जातं, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल. हा काय असेल, व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल. आता नीट लक्षात घेऊया, याचे लेबल आपल्याला करायचं. आता हा सिनॅप्सच्या अगोदरचा न्यूरॉन आहे, म्हणून याला काय म्हणायचं, प्री सिनॅप्टिक, काय म्हटलं जातं, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, आणि खालचं जे काय असेल ते काय असेल, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, आता हे जे काय मेम्ब्रेन असेल ना, या मेम्ब्रेनला म्हणायचं प्री सिनॅप्टिक. काय म्हटलं आपण त्याला, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि जे डेंड्राइट्स आहेत ना, त्या डेंड्राइट्स सिनॅप्सच्या खाली येतात ना, म्हणून त्याला काय म्हणायचं, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन. याला काय म्हटलं, प्री सिनॅप्टिक नर्व फायबर न्यूरॉन. आणि हा काय झाला, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन झाला. क्लिअर झालं. ओके, प्री सिनॅप्टिक सिनॅप्सच्या अगोदरचा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, त्याचं जे काही मेम्ब्रेन आहे त्याला म्हणायचं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि सिनॅप्सच्या नंतरचा जो काही न्यूरॉन असेल त्याला म्हणायचं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि त्याचे मेम्ब्रेन जे काय असेल त्याला म्हणायचं पोस्ट सिनॅप्टिक यस मेम्ब्रेन. राईट, आता आपण ह्याचे पर्टिक्युलर पेक्युलर फीचर पाहिलं की या सिनॅप्टिक नर्व्स वरती, ह्याला आपण काय म्हटलं, सिनॅप्टिक नर्व्स. काय म्हटलं, सिनॅप्टिक नर्व्स. ओके, हे सिनॅप्टिक नर्व्स वरती काय आहे, स्पेसिफिकली व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल्स आहेत. काय आहेत, कॅल्शियम चॅनल्स. आता याच्या भोवती काय असतं, ईसीएफ. काय आहे, ईसीएफ. ईसीएफ मध्ये सगळ्यांना म्हणते काय आहे, एन ए प्लस आयन्स आहेत. ऍज वेल ऍज इथे काय आहे, के प्लस आयन्स आहेत. काय आहे तिथे, के प्लस आयन्स आहेत. मग आता क्लिअर झालं. आता ज्या वेळेस ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतंय आणि ते ट्रॅव्हल होतंय थ्रू आउट द लेंथ ऑफ एक्झॉन, त्यावेळेस होतं काय, फक्त सगळ्यांना हे यापूर्वी पण दाखवलंय, फक्त लक्षात घ्या की आता हा जो काय आहे, हा काय आहे, एक्झॉन आहे. या एक्झॉनच्या बाहेर काय आहे, एन ए प्लस आयन्स आहेत. काय आहेत, एन ए प्लस आयन्स. क्लिअर. आणि आतली जी काही बाजू आहे ती कशी आहे, निगेटिव्हली चार्ज आहे. कशी आहे, निगेटिव्हली चार्ज. समजा स्टिम्युलस इथे ऍड झाला, त्याच्यामुळे काय झालं की हे जे काही बाहेर असलेलं एन ए प्लस आहे ते काय झालं, इथे आलं. ओके, आणि त्यामुळे काय झालं, आतली जी काही बाजू आहे ती पॉझिटिव्ह चार्ज बनली आणि बाहेरची काय बनली, येस निगेटिव्ह चार्ज बनली. क्लिअर झालं. आणि मग हे जे काही ऍक्शन पोटेन्शियल आहे ते असं ट्रॅव्हल होत आहे. असं ट्रॅव्हल होतंय म्हणजे काय, इथे पॉझिटिव्ह चार्ज बनतोय, बाहेर निगेटिव्ह. इथे पॉझिटिव्ह चार्ज बनतोय, इथे निगेटिव्ह चार्ज बनतोय. ओके, आणि त्यामुळे काय, जसजसं हे पुढे पुढे येईल तसतसं पुन्हा पूर्ववत होण्याची परिस्थिती आपल्याला दिसून येते. राईट, या पद्धतीने मग इथे आलेले जे काही सोडियम चॅनल्स आहेत, म्हणजे सोडियम आयन्स आहेत, एन ए प्लस आयन्स. ओके, आता समजून घ्या डिटेल. आता हे एन ए प्लस आयन्स जे काही इथे येतात ना, त्याच्यामुळे आपण पाहिलं होतं काल वन ऑफ द प्रॉपर्टी, की मी तुम्हाला ती सांगितली की आपल्या बुकमध्ये मेन्शन केली गेली नाहीये, डिफरन्शियल परमिएबिलिटी इज अ फीचर ऑफ दिस मेम्ब्रेन. या मेम्ब्रेनचं डिफरन्शियल परमिएबिलिटी हे एक फीचर आहे.
मग डिफरेंशियल परमियाबिलिटी कशी दिसते बघा. ज्या वेळेस हे ऍक्शन पोटेन्शियल या सिनॅप्टिक नर्व्स कडे ट्रॅव्हल होत, म्हणजे एन ए प्लस जे काय आहे ना, हे जेव्हा या सिनॅप्टिक नर्व्स मध्ये येत ना, त्यावेळेस काय होतं की इथे या कॅल्शियम म्हणजे वोल्टेज गेटेड चॅनल जे काय आहेत, तर त्या चॅनेल्स मधनं ते ओपन होतात. ते काय होतात? ओपन होतात. ते जेव्हा ओपन होतात, त्याचा अर्थ काय झाला की यातील जे काही सी ए प्लस प्लस म्हणजे कॅल्शियम आयन जे काय आहे, हे कॅल्शियम जे काय आहे त्याचा आतमध्ये फ्लो झाला, इनवर्ड फ्लो झाला, आणि त्यामुळे काय झालं की इथे कॅल्शियम आयन्स आले. हे कॅल्शियम आयन्स जे काही आलेत ना, आता इथे ह्या जे काय आहेत, या काय आहेत, तर सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत. दीज आर द सिनॅप्टिक वेसिकल्स. सिनॅप्टिक वेसिकल्स, या सिनॅप्टिक वेसिकल्स मध्ये काय असतं, तर न्यूरो ट्रान्समीटर्स असतात. काय असतात त्याच्यामध्ये? न्यूरो ट्रान्समीटर्स भरलेले असतात. ओके, आता ज्या वेळेस व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल जेव्हा ओपन होतोय, कॅल्शियम आयन्स आत आले जातात, त्यावेळेस काय होतात, हे कॅल्शियम आयन्स जे काय आहेत, तर ते याच्यावरती काय करतील, प्रेशर एक्झर्ट करतील, किंवा वॉट हे वेसिकल्स जे काय आहेत ते मूव्ह व्हायला सुरुवात होतील. त्यांच्या प्रचंड मुवमेंट व्हायला सुरुवात होते, आणि त्या मुवमेंट मध्ये हे जे काही वेसिकल्स आहेत, हे वेसिकल्स कुठे पाठवले जातात, तर या प्रीसिनॅप्टिक मेम्ब्रेन कडे. म्हणजे हे वेसिकल्स जे काय आहेत, या वेसिकल्स कुठे आले आता? येस, दीज आर कमिंग टुवर्ड्स दिस साइड. या कुठे आल्या आता? मी इथे मोठी करून दाखवते डायरेक्टली. या कुठे आल्या? तर इथे आल्या. आणि त्याच्यामध्ये काय आहे? तर न्यूरो ट्रान्समीटर आहे. काय आहे? न्यूरो ट्रान्समीटर. मग ह्या मेम्ब्रेन मधनं काय केलं त्यांनी, हे जे काही न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ना, हे न्यूरो ट्रान्समीटर्स इथे काय केले? रिलीज केले. आता मी याला नाव द्यायचं राहिलं माझ्याकडनं. हा जो काही दोघांमध्ये जो काही पॉज गॅप आहे ना, याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. काय म्हटलं जाणार? सिनॅप्टिक क्लेफ्ट. मग आता हे न्यूरो ट्रान्समीटर कुठे रिलीज झाले? सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये रिलीज झाले. क्लिअर? आता सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये रिलीज झाल्यानंतर आता पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन जे काय आहे ना, तर त्याचं पर्टिक्युलर फीचर असं आहे की त्याच्यावरती काय आहेत, तर रिसेप्टर्स आहेत. काय आहे त्याच्यावरती? रिसेप्टर्स आहेत. हे रिसेप्टर्स लायगेटेड, म्हणजे इथे काय आहे, रिसेप्टर्स जे काय आहेत ते लायगेटेड रिसेप्टर्स आहेत. लायगेशन म्हणजे बाइंड करणं. लायगेटेड रिसेप्टर्स. ओके, मग हे काय आहेत? तर रिसेप्टर्स आहेत. रिसेप्टर्स, हे रिसेप्टर्स कोणाला रिसीव करतात? तर हे रिसेप्टर्स न्यूरो ट्रान्समीटर्सला रिसीव करतात. कोणाला रिसीव करतात? न्यूरो ट्रान्समीटर्सला. मग हे जे काही रिलीज केलेले न्यूरो ट्रान्समीटर्स आहेत ना, या रिसेप्टर्स वरती येऊन बाइंड होतात. काय झालं? या रिसेप्टर्स वरती येऊन बाइंड झाले. क्लिअर? ओके, आता मी इकडे दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने. लक्ष द्या, महत्वाची बाब आपण पाहतोय. आता झालं काय की हे न्यूरो ट्रान्समीटर्स इथे रिलीज झाले. आता आपल्याला माहितीये की इथे खाली जे काही मेम्ब्रेन आहे ते काय? पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आहे. म्हणजे काय? तर डेंड्राइट्स ऑफ द अनदर न्यूरॉन, राईट? तर हे डेंड्राइट्स आहेत. आणि या डेंड्राइट्स वरती काय आहे? तर यानुसारचे रिसेप्टर्स आहेत. काय आहेत? हे रिसेप्टर्स. ओके, आता हे रिसेप्टर्स जे काय आहेत, तर ते या पद्धतीने असतात. या पद्धतीने. ओके, हा रिसेप्टर आहे. आता हा रिसेप्टर बंद आहे, पण ज्या वेळेस हे न्यूरो ट्रान्समीटर येऊन इथे बाइंड होणार आहेत, म्हणजे याला बाइंड होतात, लायगेट होतात, त्यावेळेस काय होतं की हा जो काही पार्ट आहे हा काय होतो? ओपन होतो. काय झालं? ओपन झालं. याला लायगेटेड रिसेप्टर म्हणायचं. लायगेशन म्हणजे काय? की बाबा इथे
काय की लायगेट होण्यासाठी म्हणजे बाइंड होण्यासाठी जागा आहे. कोणाला? तर न्यूरो ट्रान्समीटरला. मग न्यूरो ट्रान्समीटर येऊन इथे काय होतो? बाइंड होतो. आणि त्याच्यामुळे काय झालं की हा जो काही रिसेप्टर आहे हा रिसेप्टर काय झाला? ओपन झाला. त्याने त्याचं गेट ओपन केलं. डिफरेन्शियल परमिएबिलिटी. क्लिअर झालं? मग इथे काय झालं की हे गेट ओपन झालं. हे गेट ओपन झाल्यामुळे काय झालं? इझी वेने जे काही Na+ आयन्स एक्शन पोटेन्शियल जे काही इथे जनरेट झालं होतं ते एक्शन पोटेन्शियल काय होतं? Na+ आयन जे काय आहेत त्याचा पाथ या पद्धतीने Na+ आयन जे काय आहेत ते दुसऱ्या न्यूरॉनकडे ट्रान्समिट केले जातात. आले का लक्षात? मग त्यामुळे काय झालं की यामुळे Na+ आयन जे काय आहेत ते काय झाले? आतमध्ये इम्पोर्ट केले गेले. मग याच्यातून हे इथे बाइंड झाले. न्यूरो ट्रान्समिटर्स इथे रिसेप्टर्स वरती बाइंड झाले. पण काही न्यूरो ट्रान्समिटर इथे राहतात आणि त्यामुळे काय झालं? हे गेट ओपन झालं आणि त्याच्यातून Na+ आयन जे काय आहे ते दुसऱ्या न्यूरॉनकडे आले. त्याच्यामुळे परत हा न्यूरॉन जो काय आहे हा न्यूरॉन निगेटिव्हली चार्ज त्याचा एक्झोप्लाझम बनला. हा काय म्हणला? रेस्टिंग फेज मध्ये गेला. कशामध्ये गेला? रेस्टिंग फेज मध्ये गेला. आणि दुसरा न्यूरॉन आता मात्र एक्सायटेड फेज मध्ये आला. क्लिअर झालं? कशा पद्धतीने तो एक्सायटेड फेज मध्ये आला हे कळालं. मग तो काय झाला की एक्सायटेड फेज मध्ये आला. पण आता इथे आपण पाहिलं की प्रमाणापेक्षा जास्त न्यूरो ट्रान्समिटर्स इथे आहेत. म्हणजे हे न्यूरो ट्रान्समिटर्स इथे आहेत. मग जर इथे न्यूरो ट्रान्समिटर्स असतील पुन्हा मग एमटी केल्यानंतर या वेसिकल्स अशा एमटी होतात. मग अशी आपण पाहिलं ना, पॉज घेतला जातो मध्ये फुल एक्झॉशन झाल्यामुळे प्रॉपर्टी. मग हे सिनॅप्टिक वेसिकल्स जे काय आहेत त्या काय राहिल्या? एमटी झाल्या. एमटी झाल्या मग इथे काय येतं? या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत अजूनही. जरी ते बाइंड झालेत पण एक्सेस आहेत म्हणून ते तसेच राहिले. तर हे एक्सेस अमाऊंट ऑफ जे काही न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत या न्यूरो ट्रान्समिटर्सला रिसीव्ह कर बेसिकली हे काय आहे तर ऍसिटिल कोलिन आहे. काय आहे? ऍसिटिल कोलिन आहे. मग हे काय करतं? ऍसिटिल कोलिनला बाइंड करणार कोलिन इस्टरेज येतं. कोण येतं? आता काय रिलीज झालं इथे याच्या सोबतीला कोण येऊन बाइंड करतं? कोलिन इस्टरेज. आणि हे कोलिन इस्टरेज आलं की हा ऍसिटिल कोलिनला ब्रेक करत. ओके ओके, याला ब्रेक करत आणि त्यामुळे त्याचं ते काय होतं की मग कोलिन इस्टरेज मुळे हे जे काही न्यूरो ट्रान्समिटर आहे हे न्यूरो ट्रान्समिटर इथून निघून जात. मग त्यातील कोलिन हा फॅक्टर जो काय आहे तो पुन्हा काय होतो? सिनॅप्टिक वेसिकल मध्ये भरला जातोय आणि त्याच्यातून पुन्हा अगेन रिफॉर्मेशन ऑफ पुन्हा फॉर्मेशन कसलं केलं जातं? येस, ऍसिटिल कोलिनचं, त्या कोलिन पासून. क्लिअर झालं? तर या पद्धतीने काय होतं की हे व्हाया सिनॅप्स द ट्रान्समिशन जे काय आहे ते घडून येतं. पुन्हा एकदा पहा काय सिनॅप्स म्हणजे काय. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. ओके, हे दोन नर्व सेल्स मध्ये मधील जंक्शन आहे विच अलोज ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स बाय न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज. काय फॉर्म झाला? न्यूरो ट्रान्समिटर ब्रिज झाला. आता तसं जर म्हटलं बाय प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर सिनॅप्स म्हणजे केवळ दोन नर्व फायबर मधील कनेक्शन आहे किंवा जंक्शन आहे असं नाही. तर सिनॅप्स जे काय आहे तर हे सिनॅप्स म्हणजे नर्व सेल्सचं कनेक्शन मसल सेल बरोबर देखील आहे म्हणजे सोमॅटिक सेल बरोबर. त्याचबरोबर त्याचं ग्लँड बरोबर पण कनेक्शन असेल. इव्हन दो सिनॅप्स हा एक्झो एक्झॉनिक सिनॅप्स देखील आपल्याला पाहायला मिळतो. खूप रेअर आहे ते. ओके, पण आपल्या बुकमध्ये नाही मेन्शन केलं एक्झो एक्झॉनिक सिनॅप्स. ओके, तर या पद्धतीचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे सिनॅप्स इथे फॉर्म केले जातात. म्हणजे सिनॅप्स हा केवळ नर्व फायबर मधील जंक्शन नसून तर ते नर्व फायबर ते मसल, नर्व फायबर ते ग्लँड. ओके, यानुसारचं जे काही कनेक्शन असेल जंक्शन असेल तर त्याला काय म्हटलं जातं? येस, सिनॅप्स असं म्हटलं जातं. मग हे जे काय आहे हे सिनॅप्टिक नॉब्स आहे ऍट द टिलोडेंड्राइट ऑफ वन न्यूरॉन आणि हे डेंड्राइट्स ऑफ द अनदर न्यूरॉन आहे. मग जे अगोदर आणि इथे मध्ये जी काही स्पेस आहे त्याला म्हटलं जातं सिनॅप्टिक क्लेफ्ट. स्मॉल स्पेस असते ही याला म्हटलं जातं सिनॅप्टिक स्पेस सॉरी क्लेफ्ट. मग आता सिनॅप्टिक क्लेफ्टच्या वरचा जो काही न्यूरॉन आहे
म्हणजे ज्याचे टिलोडेंड्राइट आहेत ना, तर तो न्यूरॉनच जे काही मेम्ब्रेन झालं त्याला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, आणि तो न्यूरॉन झाला प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, आणि त्याच्या खाली सिनॅप्टिक क्लेफ्टच्या खालचा जो काय आहे तो काय झाला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन झाला, त्याचं मेम्ब्रेन पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन झालं. आता प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन जे काय आहे तर इथे खास करून काय होतं सिनॅप्टिक वेसिकल एम्प्टी होतात, तर त्यातून रिलीज केलं जातं न्यूरो ट्रान्समीटर. वन ऑफ द बेस्ट न्यूरो ट्रान्समीटर कोण आहे तर ऍसिटिल कोलिन. मग ऍसिटिल कोलिन इथे रिलीज झाला. ऍसिटिल कोलिन जेव्हा इथे रिलीज होतो त्याला रिसिव्ह करण्यासाठी या डेंड्रॉइड्स वरती काय आहे, डेंड्राइड्स वरती काय आहे तर रिसेप्टर्स आहेत. दीज आर बेसिकली द लायगेटेड रिसेप्टर्स. लायगेटेड रिसेप्टर्सचा अर्थ काय की न्यूरो ट्रान्समीटर्स जे काही इथे रिलीज झालेत ते न्यूरो ट्रान्समीटर्स या गेट्सला काय होणार बाइंड होणार, लायगेट होणार, आणि ते बाइंड झाल्यानंतर हे गेट्स ओपन होणार. हे गेट्स जेव्हा ओपन होतात त्या दरम्यान इकडचा जो काय Na प्लस म्हणजे इकडे जनरेट झालेला जे काय पॉझिटिव्ह चार्ज आहे तो काय होणार इकडे ट्रॅव्हल होणार, आणि मग हा न्यूरॉन हा कशामध्ये जाणार रेस्टिंग फेज मध्ये जाणार, आणि हा आता कशामध्ये जाणार ऍक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यामध्ये जाणार. ओके, मग एका या डेंड्राइट्स कडनं ते सायट्रॉन कडे ऍक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल होईल, आणि सायट्रॉन कडनं एक्झॉन कडे, आणि त्यानंतर टिलोडेंड्राइट्स, आणि मग पुढचा न्यूरॉन एक्साइटेड होतो. क्लिअर झालं? मग या पद्धतीने ही प्रोसेस होते. आता इथे जे काही एक्सेस अमाऊंट मध्ये जे काही न्यूरो ट्रान्समीटर रिलीज झालं ऍसिटिल कोलिन ते जर पूर्णतः काढून टाकलं नाही सिनॅप्टिक क्लेफ्ट मधनं तर तो दुसरा स्टिम्युलस कॅरी करेल का? नाही. मग तिथे थोडस काय होईल की मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं स्टिम्युलस मध्ये किंवा त्या इम्पल्स मध्ये, तर त्यामुळे काय त्याला रिमूव्ह करणं गरजेचं आहे त्या न्यूरो ट्रान्समीटरला. मग एक्सेस असलेले न्यूरो ट्रान्समीटर काढून घेण्यासाठी एस्पेशली ते जर कोण असेल ऍसिटिल कोलिन असेल तर त्याला काढून घेण्यासाठी कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाइम येतं. इस्टरेज एसी म्हटलं तर काय आलं ते एन्झाइम आलं. मग कोलिन इस्टरेज येऊन त्या ऍसिटिल कोलिनला बाइंड करतं, त्याला ब्रेक करतं, आणि त्याच्यातील जे काही कोलिन असेल ते पुन्हा या वेसिकल्स मध्ये टाकलं जातं. कोलिन नंतर ना जी काही बायोकेमिकल प्रोसेस होईल त्याच्यातून त्याचं पुन्हा न्यूरो ट्रान्समीटर ऍसिटिल कोलिन फॉर्म करणं केलं जातं. ओके, आणि नाव दिस न्यूरॉन इज रेडी टू गिव्ह अनादर रिस्पॉन्स ऑर टू जनरेट अनादर रिस्पॉन्स. तर हे झालं रिलेटेड विथ द सिनॅप्स. क्लिअर? ओके, थँक्यू.